दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सीपीआयकडून लोकसभेसाठी 2 जागांची मागणी करण्यात आली आहे. शिर्डी आणि परभणी लोकसभेची जागा सीपीआयला देण्याची ही मागणी आहे. निवडणुका महाविकास आघाडी म्हणून नव्हे तर इंडिया आघाडी म्हणून लढाव्यात असंही सीपीआयच्या वतीनं म्हणण्यात आलंय. 2 राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे 2 जागा शिर्डी आणि परभणी लढवण्याचा निर्णय यापूर्वीच आमच्या पक्षाच्या राज्य कौन्सिल आणि राज्य कार्यकारिणीने घेतलेला आहे. राज्य कौन्सिल आमचं एक सर्वोत्तम आमचं हे असतं सभागृह. राज्य कौन्सिलने निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं आम्हाला भाग आहे. 2 जागेपैकी जर शिर्डीची किंवा कोणती 1 जागा सुटली तर आम्ही 1 जागेवर विड्रॉ करू आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीबरोबर आम्ही राहणार आहोत. त्यामुळं आम्हाला निश्चित खात्री आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये म्हणण्यापेक्षा इंडिया आघाडीमध्ये आम्हाला निश्चितपणाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाला प्रतिनिधित्व मिळेल आणि ते प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.